జటాకటాహ సంభ్రమ భ్రమ నిలింప నిర్జరీ విలోల వీచి వల్లరి విరాజమానమూర్ధనిగ్రంథగచ్చునల్లనాటపట్ట పావకే కిశోర చంద్రశేఖరే రతి ప్రతిక్షణం भोगावती नगर या ठिकाणी स्थित झालेला शेकडो वर्षापूर्वीचा रमणाजी महाराज यांची समाधी, त्यानंतर परमपूज्य भागवत बाबा यांनी त्या ठिकाणी जयंतीचा मोठा उत्सव असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ याग असतील अशा वेळेला भक्तांची मांदी आली त्या ठिकाणी जाणं, बाबांसारखी विभूती या ठिकाणी आली आणि प्रत्येक रविवार असेल अमावस्या शहापूर तालुक्यामधलं पहिलं फेस्टिवल शहापूर फेस्टिवल साजरा करण्याचा आयोजित करण्याचा करार झाला। बहुमान हा शहापूरच्या या लाडक्या लोकनेत्यालाच खऱ्या अर्थानं दिला जातो आणि म्हणूनच शहापूर फेस्टिवलचे आद्य निर्माण साधावं आणि आम्हा सगळ्यांना आपण सदिच्छा आणि शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावा। संजयजी निमसे साहेब आणि सन्मान्य रविशेठ पाटील यांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर आदरणीय बंधू। शहापूर तालुका हा विविधतेने लटलेला, पूर्वेला बघितला तर सीतामाईंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आजोबा किल्ला, आजोबा पर्वत आणि पश्चिमेला छत्रपती शिवरायांच्या गर्भसंस्कार भूमी म्हणून माहुली किल्ला, मुंबईची ताण भागवणारा माझा शहापूर तालुका, मुंबईच्या आखेवर असणारा माझा शहापूर तालुका आणि ह्या शहापूर तालुक्याला पाहिजे तसा जनतेला माझ्या नागरिकांना करमणुकीचं साधन काही नव्हतं। या ठिकाणी पूर्वी खाडीरद्याच्या मागच्या ग्राउंडला नाटकं व्हायची, ऑर्केस्ट्रा व्हायचा, बाजूला श्याम टॉकीज असायची, पिक्चर बघायचं, परंतु मधल्या काळात या गोष्टी काही नव्हत्या। म्हणून या सर्व आमच्या तरुण मंडळींची एक कल्पना आली की आपण शहापूरला काहीतरी एंटरटेनमेंट आपण दिलं पाहिजे आणि म्हणून मिलिंद देशमुखांनी सर्व मंडळींनी सांगितलंय की आपण शहापूर फेस्टिवल या ठिकाणी सुरू करू आणि 2016 साली पहिला शहापूर फेस्टिवल त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्या माध्यमातून आता ही सर्व तरुण मंडळींनी हा शहापूर फेस्टिवल मधल्या काळात कोरोनाच्या काळात आपल्याला काही करता आलं नाही आणि पुन्हा एकदा विविध महोत्सव होतात त्यामध्ये शहापूर फेस्टिवलची सुरुवात या सर्व तरुण मंडळींनी केलेली आहे। खरं हा फेस्टिवल 3 दिवसाचा असला तरी त्यासाठी 3 महिन्याची मेहनत या सर्व तरुण मंडळीने या ठिकाणी घेतली। मी मनापासून शहापूर फेस्टिवलच्या आयोजकांचं सर्व सदस्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो की याच्यापेक्षा अजून पुढच्या वर्षी मोठा ग्राउंड घेऊन मोठ्या प्रकारचा फेस्टिवल केल्या पाहिजे आणि शहापूरकरांना करमणुकीचं एंटरटेनमेंटचं साधन आपण उपलब्ध करून दिलं। पहिल्या दिवशी तर या फेस्टिवलची गौतमीच्या गाण्याने धमाल केली आणि आज लोकधाराच्या माध्यमातून मराठी पाऊलं पडते पुढे याच्या माध्यमातून उद्या प्रभू श्रीरामाच्या अयोध्येतल्या मूर्तीचं प्राण प्रतिष्ठान आहे त्याच्या पूर्वसंध्येला मराठी लोकधारा या माध्यमातून या ठिकाणी सांगता होईल। पुन्हा एकदा सर्वांना या फेस्टिवलच्या आयोजकांना आपल्या सर्वांना शहापूरकरांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। शहापूरकरांसाठी कोरोना नंतर कुठल्याही प्रकारचं मनोरंजन या ठिकाणी नव्हतं, यापूर्वी खूप
खूप मनोरंजनाचे कार्यक्रम शहापूरला व्हायचे, पण करोनानंतर असा कुठलाही कार्यक्रम झालेला नव्हता. आमच्या श्री बालाजी इव्हेंट्सच्या वतीने आमच्या सर्व सहकाऱ्यांनी विचार केला की आपण एक कार्यक्रमाचं आयोजन करू. त्याप्रमाणे 19, 20 आणि 21 जानेवारी रोजी ठाणे विद्यालयाच्या मागील पटांगणावरती शहापूर फेस्टिवल 2024 आम्ही आयोजन केले. या कार्यक्रमामध्ये 19 तारखेला या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. त्यानंतरच लगेच गणेश वंदनेचा एक बासरीचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर लगेच नवीन वर्षाचं स्वागत करण्याच्या दृष्टीने जल्लोष 2024 हा एक छान सुंदर असा मराठी कार्यक्रम झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी महिलांसाठी खेळ पैठणीचा हे सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यानंतर तरुणींसाठी युवतींसाठी एक मेकअप स्पर्धा होती, त्याचं देखील आयोजन 7 नऊवारीचा म्हणून खूप चांगल्या पद्धतीने सहभाग त्याच्यामध्ये नोंदवला गेला. संध्याकाळी रात्री एक अतिशय चांगला व परत एकदा गाण्यांचा कार्यक्रम झाला. आज या 21 तारखेला या कार्यक्रमाची सांगता होत असताना आता तो शहापूर तालुक्यातील नाटककार उमेश बेरे याचं बॉम्ब शोईंग हे नाटक या ठिकाणी झालं. त्यानंतर आता लगेचच आता मराठी पाऊल पडते पुढे हे वाद्यवृंदाचा कार्यक्रम या ठिकाणी होते. त्यानंतर उद्या अयोध्येला भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची स्थापना होते. या निमित्ताने येथे राम जय घोषाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावरती लाईव्ह कन्सर्टच्या माध्यमातून होणार आहे. आणि या कार्यक्रमानंतर या खऱ्या अर्थाने या फेस्टिवलची सांगता होणार आहे. फार मोठी मानवंदना या ठिकाणी दिली जाणार आहे. अशा प्रकारे या कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. या ठिकाणी महाराज आमचे आलोकनाथ महाराज देखील आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले आणि त्यांनी या फेस्टिवलला खूप भरपूर असा आशीर्वाद आज दिलेला आहे. आणि अशा प्रकारे आता न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.